सांगली जिल्ह्यातील वाळवा इथे एका घरातील चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली स्फोटामुळे आग पसरून चोवीस शेतमजुरांची राहती घरं यामध्ये जळून खाक झाली वाळवा येथील बारा बिगा परिसरात ही घटना घडली आहे या आगीमध्ये सुमारे पन्नास लाखांची हानी झाली आहे वाळवा येथे बारा बिघा वसाहतीत शेतमजूर कुटुंब राहतात या ठिकाणी सकाळी अचानक आग लागली त्यानंतर दहा मिनिटात एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला त्या धडाक्यात शेजारी असलेल्या घरांना आगीचा विळखा पडला त्यानंतर पाठोपाठ तीन सिलेंडर स्फोट झाले त्यामध्ये चोवीस घरं जळून खाक झाली एक मैस यामध्ये भाजली गेली आहे तीन चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली घटनास्थळी हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी यांनी भेट दिली आणि नुकसान झालेल्या मजुरांना धीर देत साखर प्रत्येकी मदत आणि मजुरांना कारखान्याकडून जेवण उपलब्ध करून दिले यावेळी सुषमा नायकवडी सरपंच शुभांगी माळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते नुकसान झालेल्यांना शासनाकडून मदत देण्यात येईल असे तहसीलदारांनी सांगितलं आहे तालुका प्रशासनाने तातडीने पंचनामे करून गावातील रेशन दुकानदार आणि आगीत नुकसान झालेल्या व्यक्तींना गहू तांदूळ वाटप केले आहे